आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि महिनाभर खुसखुशीत कुरकुरीत राहणारी अशी चकलीची रेसिपी पाहूया। तर ही चकली अजिबात तेलगटही होत नाही आणि महिनाभर जरी ठेवली तरी मऊ सुद्धा पडत नाही। अशा या चकलीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची भाजणी करायची गरज नाही किंवा कुठलीही पूर्वतयारी न करता कुठलेही दाळवं वगैरे न वापरता अशी मस्त स्टार आकाराची ही चकली होत असते। तर या ठिकाणी चकली दिसायला किती मस्त दिसत आहे ना, तेवढीच चविष्ट सुद्धा ही चकली चवीला लागते। अगदी झटपट होणारी मोजक्या साहित्यामध्ये ह्या चकलीच्या रेसिपीला सुरुवात करूया। चवीला अप्रतिम अशी बटाटा चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहे। सालं काढून घेतल्यानंतर बटाट्याचे काप करायचे आहे। अशा प्रकारे काप झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काप टाकायचे आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्तही पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही। अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्सरला हे बटाटे आपल्याला एकदम बारीक असे वाटून घ्यायचे आहे। ह्या प्रकारे यामध्ये बटाट्याचं थोडंसुद्धा तुकडं राहू द्यायचं नाही, एकदम फाईन असं बारीकच हे वाटायचं आहे। आता हे वाटून घेतलेली पेस्ट आपण बाजूला ठेवू। एक पसरट भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या तांदूळाचं पीठ घालते। तर हे तांदूळाचं पीठ घरीच बनवलेलं आहे, तांदूळ धुवून तो सावलीमध्ये वाळून गिरणीमधून दळून आणलेला आहे। तुम्ही रेडीमेड जी मिळते तांदूळाची पिठी ती सुद्धा घेऊ शकता। दोन वाटी तांदूळाच्या पिठासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। तुम्ही वाटीची साईजही पाहू शकता, मीडियम साईजची अशी वाटी आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे, पाव चमचा ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्यानंतर पाव चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर। तर मीडियम चवीची अशी ही मिरची पावडर आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर वापरू शकतात। एवढे हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आहे पिठामध्ये। पूर्णपणे आता हे मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मोहन घालण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप हे कळकळीत असं गरम करून घेतलेलं आहे। तुपाच्या ऐवजी तुम्ही बटरचाही वापर करून घेऊ शकतात। शक्यतो चकलीमध्ये तेलाचं मोहन वापरलं जाते, पण तुम्ही जर का तुपाचं किंवा बटरचं मोहन वापरलं असे यामध्ये घातलं तर चवीला ही चकली अप्रतिम लागते आणि खुसखुशीतसुद्धा छान अशी होते। गावरान तूप हे टाकून घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही तुपाचा वापर करून घेऊ शकतात। तूप हे गरम असल्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊ, त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे पूर्ण तूप जे आहे आपण टाकलेलं आहे मोहन ते पूर्ण पिठाला असं हे लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आता हे जे पीठ आहे अशा पद्धतीचा हलकासा मुटका व्हायला हवं, इतपतच यामध्ये तूप घालायचं आहे। साधारण पोहे खाण्याचे दोन चमचे एवढंच तूप टाकलेलं आहे, यापेक्षा जास्तही तुपाचा तुम्ही वापर करू नका। त्यानंतर बटाट्याची प्युरी जी आहे ते बटाट्याचं वाटण या पिठामध्ये टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे चकलीचं पीठ भिजवत असताना जर का तुम्हाला कोरडं वाटायला लागलं तर यामध्ये अगदी थोडंशा पाण्याचा वापर तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का पातळसर झालं तर यामध्ये आणखी थोडंसं तांदूळाचं आणि बेसनाचा पिठाचा वापर करून पीठ असं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे। या प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे, जास्त घट्टसरसुद्धा नाही आणि पातळसरसुद्धा नाही। जसं आपण पोळ्यांसाठी चपात्यांसाठी पीठ मळतो तशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी मी हा साचा घेतलेला आहे चकली बनवण्याचा। साच्यामध्ये प्लेट लावत असताना उथळ बाजू वरती करायची आहे आणि खोलगट बाजूही खाली करायची आहे, त्यानंतर साचा हा बंद करायचा आहे। आता साच्याला हे चकली बनवण्याचं पीठ चिटकू नये म्हणून अगदी थोडंसं तेल हे लावून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पूर्ण बाजूला तेल हे लावून झालेलं आहे। ब्रश नसेल तर अशा आजूबाजूला चमच्यानेही तुम्ही अगदी थोडंसं तेल सोडून घेऊ शकतात। आता हे जे पीठ आहे चकलीचं ते घ्यायचं आहे, असा एखादी उंडा घ्यायचा आहे, जेवढं साच्यामध्ये पीठ मावेल तेवढा उंडा घ्यायचा आहे। हाताने असा छान स्मूथ करायचा आहे, त्यानंतर साच्यामध्ये मावेल त्यानुसार लांबट करायचं आहे। आता हे पीठ साच्यामध्ये भरून घेते, हाताने थोडंसं हे पीठ दाबून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून हवा शिल्लक राहणार नाही आणि चकली बनवताना ती तुटणार सुद्धा नाही।
हे पीठ भरून घेतल्यानंतर साचा बंद करायचा आहे. त्यासोबतच गॅसवरती चकली दळण्यासाठी तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता चकलीसाठी तेल कितपत गरम असायला हवं बरं का, तर असं थोडासा उंडा टाकून पाहायचा, अगदी छोटासा कोडा. अगदी हे पीठ वर आलेलं आहे टाकताच बरोबर आणि जळालेलं सुद्धा नाही, अगदी परफेक्ट असं हे तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर हे चकली आपल्याला अशा प्रकारे सोडायची आहे. तर अगदी लांब लांब करायचे आहे आपल्याला, एखादी स्टिकप्रमाणे किंवा कुरकुरे जसे मिळतात ना तसे मुलांना आवडतात तसे हे कुरकुरे होतात, तर अशा प्रकारे ही चकली सोडायची आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही ही चकली टाकताना तुटत नाही, किंवा तुम्ही असा गोल छोट्या छोट्याही करून घेऊ शकतात. जेवढं तेल असेल किंवा ज्या साईजची कढई असेल त्यानुसार ही चकली पूर्ण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर शेवटी हाताने तोडून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम ते थोडी मोठी आहे, कमी सुद्धा ठेवायची नाही, नाहीतर चकली ही मऊ पडते आणि ती तिथेच तुटते. तर मीडियम ते मोठ्या गॅसवरती ही चकली आपण तळून घेत आहोत. अशी थोडीशी काही सेकंद नंतर खालची बाजू थोडी कडक झाल्यानंतर ती पलटून घेतलेली आहे. अशी 1 ते 2 वेळेस उलटपालट करून ही चकली मस्त अशी आपल्याला तळून घ्यायची आहे. छान रंगही आलेला आहे. आता ही तळून झालेली चकली आपल्याला काढून घ्यायची आहे बाहेर ताटामध्ये. पूर्ण तेल हे निथळूनच घ्यायचं आहे. मात्र तुम्ही पाहू शकतात अजिबात तेलगट ही चकली होत नाही. तशाच प्रकारे बाकीच्या पिठाच्याही आपल्याला चकल्या ह्या करून घ्यायच्या आहे. अगदी बराबर होता मैत्रिणींनो ह्या चकल्या, काही जास्त वेळ लागत नाही. आणि एकदा बनवून ठेवलेल्या ह्या चकल्या 15 दिवस 8 दिवस किंवा महिनाभरासाठी सुद्धा साठवून ठेवू शकतात. एकदम छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या चकल्या राहतात. मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही त्यांना खाऊ घालू शकतात, किंवा एखादी दिवशी डब्यामध्ये सुद्धा देऊ शकतात, किंवा प्रवासाला जायचं असलं तेव्हा सुद्धा ही चकली आपण सोबत घेऊन जाऊ शकतात. चवीला अप्रतिम लागणारी आणि झटपट होणारी अशा प्रकारची ही चकली आहे. जर का चकलीचा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चकली ही पलटवायची आहे, हे कसं ओळखायचं? सुरुवातीला आपण चकली जशी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे हे बुडबुडे निघतात आणि हळूहळू काही सेकंदमध्येच ते जे बुडबुडे आहेत ते कमी होतात. कमी बुडबुडे झाल्यानंतर चकली ही पलटून घ्यायची आहे आणि मस्त अशी खमंग कुरकुरीत होईपर्यंत ती तळून घ्यायची आहे. छान रंग आल्यानंतर चकलीचं पूर्ण तेल ही निथून ती आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण राहिलेल्या पिठाच्या ह्या चकल्या आपल्याला करायच्या आहे. आज तुम्ही पाहू शकता संपूर्ण ह्या पिठाच्या चकल्या ह्या करून झालेल्या आहेत. साधारण 2 वाटी पीठ आणि 2 बटाटे एवढ्या या साहित्यामध्ये इतपत ह्या एवढ्या मोठ्या चकल्या तयार झालेल्या आहे. किती छान असा रंग आलेला आहे. सगळ्याच चकल्या मस्त अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेल्या आहे. तर अशा प्रकारे ह्या चकल्या झाल्यानंतर आपल्याला या चकल्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून ठेवायचे आहे, म्हणजे मुलांना खाण्यासाठी अगदी योग्य सोयीस्कर होईल. तुम्ही पाहू शकता असा स्प्रिंगसारखं सुद्धा ह्या चकल्या होत असतात. तर तुम्हाला जशा हव्यात अशा स्टिकसारख्या थोड्याशा मोठ्या किंवा अशा थोड्याशा लहान साईजमध्येही तुम्ही ह्या चकल्या तोडून घेऊ शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर जमेल त्यानुसार. तर एकदम अतिशय चविष्ट आणि बनवायला सोपा हा नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यामध्ये चहासोबत काहीतरी नाश्त्याला हवं असेल तर अशा प्रकारचा मस्त कुरकुरीत तुम्ही नाश्ता करून तर पहा. एकदा बनवाल तर तुमच्या घरातील सगळ्यांना हा नाश्ता आवडेल आणि तुम्ही बऱ्याच वेळा अशीच ही रेसिपी कराल. मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. मग पुन्हा भेटू नवीन चॅनलच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.